हॅलो, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय. नववर्षाच्या पहिल्या दिवशी कंट्रोल रूम मध्ये फोन करणाऱ्या पुणेकरांना हा सुखद धक्का ऐकायला मिळाला. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी पुणेकरांना एक सुखद धक्का दिलेला आहे. विविध तक्रारींसाठी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या पुणेकरांना गृहमंत्र्यांनी स्वतः उत्तर दिलं. हॅलो, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय, तुमची तक्रार काय आहे असं म्हणत तक्रारी लिहून त्यांनी संबंधित विभागातील पोलीस स्टेशनमध्ये कळवले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सकाळीच पुणे पोलीस आयुक्तालयात हजेरी लावली. गेले 10 महिने डॉक्टर, नर्स, पोलीस सगळेजण कोरोनाविरोधात अथक लढा देत आहेत, त्यामुळे पोलीस दलाचा उत्साह आणि मनोधैर्य वाढवण्यासाठी गृहमंत्री पुण्यात गेले. यावेळी पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत केक कापत त्यांनी नवीन वर्षाचं स्वागत केले. वायरलेसवरून कर्मचाऱ्यांशी संवाद साधत शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर नियंत्रण कक्षात जाऊन स्वतः काही फोन कॉल्सना उत्तरही दिलं आहे. काम करतायत आमचे पोलीस थकले जरूर आहेत, पण हिंमत नाही आली. आधी त्याच हिमतेने बंदोबस्त असो, मोर्चे असो, सणवार असो की उत्सव असो, दिवस रात्र त्यांनी त्याने काम करत असतात, रस्त्यावर असतात. आज सुद्धा आपल्याला माहिती आहे की आज 31 डिसेंबर सर्वजण 31 डिसेंबर जल्लोषामध्ये साजरा करतात, पण अशा या परिस्थितीमध्ये सुद्धा आज आमची पोलीस बंदोबस्तासाठी आणि संपूर्ण कायदा सुव्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे यासाठी आज सुद्धा इथे काम करत आहेत. आणि म्हणून कुटुंब प्रमुख म्हणून मी आज या ठिकाणी पोलीस कमिशनरच्या ऑफिसमध्ये खेळलो आहे, जेणेकरून जे आमचे कंट्रोल रूम आहे त्या कंट्रोल रूम मध्ये जे आमचे काम करणारे जे सहकारी आहेत त्यांच्याबरोबर 31 डिसेंबरचा नवीन वर्ष साजरा करू पाहतो, त्यानिमित्ताने साजरा करण्याची इच्छा आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज इथे आलो आहे. त्यांच्याबरोबर मला अतिशय आनंद आहे की आज 31 डिसेंबर मध्ये त्यांच्याबरोबर येऊन एक आपला कुटुंब प्रमुख आपल्याबरोबर नवीन वर्ष साजरा करतो याचा आनंद नक्कीच त्यांना मला तर आहे, पण त्यांना सुद्धा असणार. आणि म्हणून इथे आल्याचं मला अतिशय त्याचा आनंद आहे.